अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे ओंकारेश्वर शंभू महादेवाची पुरातन हेमाडपंथी काळ्या पाषाणाच्या भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम असून महादेवाचे शिवलिंग हे जमिनीत विहिरीमध्ये असल्याने त्याची मोठी आख्यायिका आहे। त्यामुळे दर सोमवारी व शिवरात्री निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी अभिषेकासाठी गर्दी होत असते। शिवरात्री निमित्त झालेल्या 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या कल्ल्याच्या कीर्तनाने झाली असून कीर्तन सेवेतून प्रबोधन करताना ते म्हणाले की साधू संताला व संन्याशाला घरदार नाही, हे विश्वची माझे घर, आम्ही जिथे जाऊ तिथे मठ बनवण्याची ताकद आम्हाला भगवंताने दिलेली आहे, आम्हाला कोणाचीही देणे घेणे नाही, असे महंत बालकदास महाराज म्हणाले। या सप्ताहात हरिभक्तपरायण राहुल महाराज गरड, हरिभक्तपरायण किशोर महाराज भिसे व हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज देशमुख यांनी संगीत भजनाची कार्यक्रम करून भाविकांची मणी जिंकली। MCA न्यूज करिता जयप्रकाश बागड़े, अहमदनगर, शेवगाव।